घोटीमध्ये 27 जून रोजी पुन्हा कोरोनाचे 5 नवीन रुग्ण सापडले. कोरोना विषाणू संसर्गाचा रुग्ण अडवून आलेल्याने प्रतिबंधित क्षेत्र सील करण्यात आले आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर देशमुख यांनी सांगितले, नागरिकांनी कमीत कमी गर्दीत जाणे टाळावे असे प्रशासनाकडून वारंवार सांगून सुद्धा घोटीतील नागरिक सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवताना दिसत आहे. घोटीतील दुकाने सकाळी 7 ते 1 चालू असल्याने गर्दी रोजच बघायला दिसते. पोलीस प्रशासन तसेच ग्रामपालिकेचे कर्मचारी व अधिकारी नागरिकांना सूचना देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारे गावातील गर्दी कमी होताना दिसत नाही. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी उद्धव मोराडे, घोटी.